माझी काकी खूप सुंदर होती म्हणून नकळत मी तिच्या प्रेमात पडलो आणि तिच्याबद्दल वाईट विचार करू लागलो। ती आंघोळीला गेल्यावर तिला चोरून बघू लागलो। एक दिवस ती आंघोळ करून ओल्या केसांवर बाथरूममधून बाहेर पडली आणि मी तिला तसं चोरून बघताना तिनं मला बघितलं आणि ती मला रागवली। पण तिने माझ्याकडे आकर्षित व्हावं यासाठी मी असं काही केलं जे नको करायला हवं होतं। मी एका बाबाकडे गेलो होतो आणि त्याच्या सांगण्यावरून काकीचे वस्त्र मी घेऊन त्या बाबांना सोपवले होते। का मला काकी आवडायची, का मी तिच्या प्रेमात पडलो आणि काय झाल्यानंतर हे सगळं तुम्हाला ही स्टोरी बघून पूर्ण समजेल। माझे आई वडील मी लहान असताना देवाकडे गेले। मी माझ्या काका काकूंकडे वाढलो। माझी काकी खूप सुंदर होती। मी चोरून चोरून तिला बघतच असे। तिच्या सुंदरतेची चर्चा सगळेच लोक करायचे। मला पण माझी काकी खूप आवडायची। ती खूप जीव लावायची। बिना आई वडिलांचं लेकरू म्हणून मला तिच्या मुलांपेक्षा जास्त अटेन्शन दिलं जायचं। काकी दिसायला सुंदर तर होती, पण जेव्हा ती साडी घालायची तेव्हा तिची सुंदरतेची तारीफ करावी तितकी कमी होती। काकी जेव्हा झोपेतून उठत आळस द्यायची तेव्हा तर ती अप्रतिम दिसत असे। जेव्हा ती टेरेसवर कपडे सुकत घालण्यासाठी जायची तेव्हा पूर्ण सूर्याच्या त्या कोवळ्या उन्हात तिच्या सुंदरतेमध्ये जास्तच वाढ होत असे। मी चोरून माझ्या काकीला बघायचो। मी जसा 10 वर्ष होतो तसे त्यांच्याकडे राहिलो होतो। म्हणून जसं जसं मी मोठं होत गेलो तसं तसं मला माझी काकी खूपच आवडत गेली होती। मी तिच्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष द्यायचो। एक दिवस ती आंघोळ करून बाहेर आली। फक्त ब्लाऊज आणि परकरवरच होती ती। स्वतःचे ओले केस टॉवेलने पुसत होती ती आणि मी तिला चोरून चोरून बघत होतो आणि मगाशीच इमॅजिन करत होतो जर ही माझी काकी माझ्या प्रेमात पडली तर। असाच स्वप्नात हरवलेलो होतो। तितक्यातच काकीचं लक्ष माझ्यावर गेलं आणि ती साडी अंगाला गुंडाळून गाईतच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, हेमंत काय करत आहेस इथे, तुला काही कसं वाटलं नाही, का बघत आहे असं मला चोरून। वयाने फार मोठी आहे मी तुझ्यापेक्षा, त्यातच तुझी चुलती आहे, तुझ्या काकांची मी बायको आहे। मी घाबरलो खूप होतो। आता मला वाटलं काकी काकांना सगळं सांगून देईल म्हणून मी माफी मागितली आणि बोललो, काकी मी तर माझे कॉलेजचे पुस्तकं शोधत होतो, माझ्या रूममध्ये सापडत नव्हते, मला वाटलं तुमच्या रूममध्ये असेल। मी घाबरतच बोललो। तेव्हा काकी मला बोलली की तुझे पुस्तकं माझ्या बेडरूममध्ये कसे काय असतील हेमंत, मला माहिती आहे तू इथे काय करत आहेस, मी नोटीस केलंय तुला, अशा त्या म्हटल्या। त्यांनी मला एका गालातच मारलं आणि मला सांगितलं की हे बघ, आजनंतर तू मला असं चोरून बघितलं किंवा काही वाईट केलं तर मी तुझं नाव तुझ्या काकांना सांगून देईल। मी खूप घाबरलो, पण मला काकींनी गालात जे मारलं होतं त्याबद्दल मला त्यांचा खूप राग आला होता। माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप राग तिरस्कार भरला होता। आता मी बदला घेणार असं ठरवलं। स्वतः काकी माझ्याकडे चालत यायला हवी, मला तिने स्वतःला स्वतः सोपवायला हवं असा विचार मी करू लागलो होतो। आणि बरेच असे विचार माझ्या मनात येतसुद्धा होते, कारण मनात बदल्याची भावना घर करून बसली होती माझ्या आणि काकींवर माझी नजरच होती। मला काकीला काहीही करून स्वतःचं बनवायचं होतं, त्यांच्यासोबत संबंध बनवायचे होते। बरेच स्वप्न मी त्यांच्यासोबत बघितले होते जे मला पूर्ण करायचे होते। त्याच विचारात एक दिवस होतो की माझा मित्र आला आणि मला म्हणाला, काय झालं हेमंत, काय विचार करत आहेस, टेन्शनमध्ये आहेस का? तर मी त्याला बोललो, हो माझ्या काकांचा विचार करत आहे रे मी। तेव्हा मित्र म्हणाला, मला की तुझी ती काकी खूप फेमस आहे गावात, सगळे नुसती तिची चर्चा करत असतात। तेव्हा मी त्याला बोललो की म्हणून तर मला पण ती आवडते, पण तिनं आज मला मारलं, खूप काही सुनावलं, म्हणून मला आता तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे। असं काही करायचं आहे की ती स्वतः माझ्याकडे त्या गोष्टींची मांग करण्यासाठी आली पाहिजे। तेव्हा माझा मित्र म्हणाला, चल तुला एका बाबांकडे घेऊन जातो, खूप प्रसिद्ध बाबा आहेत ते,
जे बोलतात ते फक्त तिथे त्यांच्याकडे घेऊन जायचं असतं आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. आपल्याला जी मुलगी आवडत असते ती चालतच आपल्याकडे येते असं मी ऐकलं आहे. मी लगेचच त्याला बोलतो, खरंच सांगतोय तू? तो बोलला, मी फक्त ऐकलं आहे रे, खरं तर तिथे जाऊन समजेल आपल्याला. मी लगेच तयार झालो आणि माझ्या मित्रासोबत त्या बाबांना भेटायला गेलो. बाबा एका अंधाऱ्या रूममध्ये बसले होते जिथं समोर लाकडांचा धूर चालू होता. बाबा पूजेत मग्न होते. मी आणि माझा मित्र हात जोडून त्यांच्यासमोर जाऊन उभं राहिलो. मी माझ्या मित्राला बोललो, काय रे खरंच आहे ना त्यांचा चमत्कार? तेव्हा माझा मित्र बोलला, थोडा वेळ थांब, आपल्याला डोळ्यांनीच बघू बाबांचा चमत्कार खरं आहे की खोटं. आम्ही तिथे बोलतच उभं होतो तितक्यात एक मुलगा आतमध्ये आला आणि बाबांचा विजय असो असं म्हणाला. मी त्यांच्याकडे बघत होतो. तो बाबांची स्तुती करता करता थकतच नव्हता आणि बोलत होता की बाबा माझी इच्छा पूर्ण करा. तेव्हा ते बाबा त्याला म्हणाले, मी तुला जे आणायला लावलं होतं ते तू आणलंस का? त्या मुलाने आपल्या बॅगमधून जी मुलगी त्याला आवडते तिची काही वस्त्रे बाबांजवळ दिली आणि म्हणाला, मला जी मुलगी आवडते तिचे काही कपडे आहेत. आता बाबा बोलला, तू काळजी करू नको, ज्या मुलीवर तू प्रेम करतो ती मुलगी धावतच तुझ्याजवळ येईल आणि तुझ्या प्रेमात पडेल आणि स्वतःहून तुझ्यासोबत प्रेम संबंध जोडेल. म्हणत बाबांनी त्याच्या हातातून ती वस्त्रे घेतली आणि तिच्यावर पूजा करू लागले आणि मोबाईल काढून त्या मुलाला दाखवला आणि म्हणाले, ही तीच मुलगी आहे का जी तुला आवडते? तेव्हा तो मुलगा म्हणाला, हो ही माझीच आवडणारी मिलना आहे. तेव्हा बाबा बोलले, अजून थोडा वेळ थांब फक्त, खरं सांग हे वस्त्र खरंच तिचेच आहे ना? नाहीतर मी पूजा करायचो आणि वस्त्र दुसऱ्या कुणाच्याच स्त्रीचे असेल तर ती दुसरीच स्त्री तुझ्या मागे या गोष्टींसाठी लागेल म्हणून विचारत आहे, बाकी काही नाही. तेव्हा तो माणूस म्हणाला की नाही, हे वस्त्र माझ्याच मीनाचे आहेत जे मी गुपचूप घेऊन तुमच्याजवळ आणलेले आहे. तेव्हा बाबांनी मोबाईल ओपन करून मीना झोपलेली असताना दाखवली आणि बोलले, आता गंमत बघा मी काय करतो. आणि बाबांनी त्या वस्त्रावर पूजा अर्चा सुरू केली आणि काहीच वेळात मोबाईलमध्ये दिसणारी मीना ही स्वतःच्याच अंगासोबत खेळू लागली आणि ज्या व्यक्तीने तिच्यावर पूजा केलेली आहे त्या व्यक्तीसह नाव घेऊन ती स्वतःलाच अंजारू गुंजारू लागली. पूजा संपन्न झाली आणि तितक्यातच ती मुलगी त्या अंधाऱ्या खोलीमध्ये आली आणि त्या मुलाला म्हणाली, मी किती तुला शोधत होते, कुठे गेला होतास तू? चल मला तुझ्यासोबत महत्वाचं काम आहे. म्हणतच ती मुलगी त्या मुलाचा हात धरून बाहेर जायला लागली. तेव्हा तो मुलगा परत एकदा त्या बाबांना म्हणाला, तुम्ही खरंच खूप चमत्कारी आहात बाबा, मला तुम्ही माझे प्रेम मिळवून दिलं. मी तुमचे हे आशीर्वाद समजून स्वीकार करत आहे आणि कधीही मी तुमच्यासारख्या बाबांना विसरून जाणार नाही. बाबांचा विजय असो. मनात तो मुलगा त्या मुलीसोबत बाहेर निघून गेला. आता मात्र मी बघतच राहिलो की खरंच हे बाबा जे बोलत आहे ते एकदम खरं आहे. आता मलाही काकीसोबत असंच काही करावं लागेल म्हणून मी माझ्या काकींबद्दल मनात असणारी इच्छा बाबांना बोलून दाखवली आणि बाबांनीही मी काकीसोबत कसं कसं करतो, चोरून कसं बघतो, माझी नजर कशी काकींवर असते हे सगळं त्यांनी मला सांगितलं. आता मी आश्चर्यचकित झालो की मी काकींना प्रेम करतो हे ह्या बाबांना कसं कळालं, माझ्या मनातील वासना बाबांना कशी समजली म्हणून मी हैराण होतो. पण बाबा मला बोलले, ज्या स्त्रीनं तुला मारलं आहे ती खरं तर तुझ्याकडे धावतच येईल आणि तिला स्वतःला तुझ्याकडे सोपवेल, तुझ्याकडून तिची हौस पूर्ण करून घेईल. तूच तिचा सगळं काही असेल आणि सगळ्या लोकांमध्ये ती तुझी बाजू घेऊन बोलेल. मी लगेचच बाबांना बोललो, मला हेच सगळं हवं आहे, मला माझ्या काकीला मिळवायचं आहे, मग काहीही करायला मी तयार आहे. तेव्हा बाबा बोलले, यासाठी तुला तुझ्या काकूचे काही वस्त्र माझ्याकडे घेऊन यावे लागेल आणि काहीच दिवसात जादू बघ, तुझी काकू स्वतःहून तुझ्याकडे येणार. मी लगेचच तयार झालो आणि घरी आलो. आता काहीही करून मला काकींचे वस्त्र चोरायचे होते आणि त्या बाबांना द्यायचे होते जेणेकरून काकी माझी होईल आणि बाबा पूजा अर्चा करून सुरू करतील. त्याच दिवशी संध्याकाळी मी जेवण करत होतो. काकींना मला जेवायला वाढलं होतं. मी त्या नजरेनेच तिच्याकडे बघत होतो. तेव्हा काकी मला बोलली की काय झालं, कॉलेजमध्ये कोणी काही बोललं का? कॉलेज कसं चालू आहे, व्यवस्थित आहे ना सगळं?
मी काकीला मानेनेच हो केलं आणि रूममध्ये निघून गेलो. काकी किचनमध्ये बिझी आहे हे बघितल्यानंतर मी हळूच काकीच्या बेडरूममध्ये गेलो आणि तिचं कपाट उघडलं आणि त्याच्यामधून एक तिचं ब्लाऊज काढलं आणि त्यात आपल्या नाकाने स्पर्श करू लागलो आणि म्हणालो, काकी काही दिवसात हे सगळं माझंच होणार आहे, तुम्ही माझ्यापासून किती दूर पळाल, तुम्हीही माझ्याच होणार आहेत. म्हणून मी ते ब्लाऊज घेऊन बाहेर निघू लागलो. तोच काकी रूममध्ये आली आणि मला रागवली, तू अजूनही सुधारला नाहीस का, माझं ब्लाऊज कशासाठी घेऊन चालला आहेस, मी आज तुझं नाव काकांकडे सांगून देईल, काय चालू आहे तुझं, शिक्षणाचं वय आहे आणि तू हे असे उद्योग करत आहेस. काकींचा आवाज वाढला होता. तोच मी काकींना सांगितलं, आमच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे, म्हणून माझ्या एका मैत्रिणीला ब्लाऊज लागत होतं जी की हॉस्टेलला आहे, म्हणून मी तुमचं ब्लाऊज तिला घेऊन चाललो होतो कारण ती तुमच्याच मापाची आहे. तेव्हा माझी काकी हसली आणि म्हणाली, अच्छा मैत्रिणीला घेऊन चालला होतास, असं म्हण ना मग, मला आधी सांगायचं ना, उगाच तुला इतकं सुनावत बसले, कोण आहे तुझी मैत्रीण, विचारतच काकी मला चिडवू लागली. कसं तरी मी वाचलो होतो खोटं बोलून. आता मी काकींना बोललो की मी जातो, मला उशीर होत आहे. मनातच मी काकींचा ब्लाऊज घेऊन त्या बाबांकडे गेलो होतो. आता बाबांनी माझ्या काकीच्या ब्लाऊजवर काही पूजा सुरू केली, मंत्र म्हटले असावेत. आता बाबा मला म्हणाले की तू निश्चित राहा, तुझी काकी बघ तुझ्याकडे कशी आकर्षित होईल. मी पूजा अर्चा सुरू केलेली आहे, तू फक्त आता माझी फी घेऊन येत जा. मी बाबांना विचारलं की कसली फी, तेव्हा ते बोलले की मी तुझी ही जी मदत करत आहे ती फ्रीमध्ये नाही आहे, मी तुझ्याकडून याबद्दल काही फी घेणार आहे. मी बोललो की ठीक आहे. आता मी घरी आलो होतो, मला काकींमध्ये थोडे थोडे बदल वाटायला लागले होते. काकी आधीच मॉडेल राहायची आणि ती दिसायलाही फारच छान होती, पण काकी आता घरात अजूनच सुंदर राहायला लागली होती. स्वतःचं मेकअप जास्त करायला लागली होती, माझ्यासमोर जास्त फिरायला लागली होती. आता मला वाटलं की बाबांचाच आज काहीतरी असर आणि परिणाम हा काकींवर होत असावा, म्हणून काकी असं वागत आहे. मी काकीला बोललो की काकी आजकाल तुम्ही खूपच खुश राहायला लागलेत. तेव्हा काकी मला बोलली, हो ना मी तर खूप खुश आहे, तुलाही खुश करायचं आहे आणि मी आता तुला कधी रागवणारही नाही, तू माझा छानच पुतण्या आहे. मी काकीच्या या बोलण्याला वेगळंच समजून बसलो. मला वाटलं काकी मला खुश करणार आहे म्हटल्यावर बाबांचा काहीतरी यांच्यावर इफेक्ट झालेला आहे आणि म्हणूनच माझी काकी आता असं प्रेमात बोलत आहे. म्हणून मी बाबांकडे परतच गेलो. बाबांनी माझ्या काकीचा ब्लाऊज अजूनही तिथे वरती ठेवलेलाच होता आणि पूजा चालू आहे असं मला म्हटलं होतं. आता माझी काकी माझ्या प्रेमात पडली आहे असं मला वाटायलाही लागलं होतं, पण तसं काहीच नव्हतं. माझी काकी तर माझ्या काकांवर खूप जीवपाट प्रेम करायची आणि काकांसाठी ती रोजच इतकं आवरायची, कारण माझे काका बँकेत काम करत होते, ते खूपच थकलेले असायचे, म्हणून काकी त्यांचा मूड फ्रेश करण्यासाठी स्वतःचं असं आवरायची आणि त्यांनाही फ्रेश करायची. म्हणून काकी इतकं छान स्वतः तयार करून काकांची वाट बघत असायची आणि मी चुकीचंच समजलो की काकी माझ्यासाठी वाट बघत आहे. आता बाबा मला म्हटल्याप्रमाणे मी सगळंच करत होतो, थोडा थोडा बदल मला जाणवायचा काकीत. आता मात्र मी बाबांकडे परतच गेलो आणि बाबांना म्हणालो की तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सगळं केलं, पण काकी अजून माझ्याकडे आकर्षित का झाली नाही, जवळ तर येत असतात पण परत दूर जातात. आता बाबा म्हणाले, यासाठी तुला परत काही वस्त्रे घेऊन यावे लागतील ज्याच्यावर मला पूजा करता येईल आणि तुझी काकी तुझ्याकडे आकर्षित होईल, पण आता मी तुझ्याकडून जास्त पैसे घेणार, मला आज याचे सगळे 10 लाख रुपये लागतात आणि याचमुळे तुझी काकी तुझ्याकडे येईल. आता मात्र मी म्हणालो की ठीक आहे, मी काहीही करून तुम्हाला 10 लाख रुपये देईल, पण मी जे बोललो आहे ते झालं पाहिजे, माझी काकी माझ्याकडे आकर्षित झाली पाहिजे, असं मी बाबांना बोललो. पण तेव्हा बाबा बोलले, नक्कीच होईल,
आता मला 10 लाख रुपयांची गरज होती। काहीही करून मला तेवढे अरेंज करायचे होते। त्यातच माझी नजर माझ्या काकांच्या बॅगवर गेली। माझे काका बँकमध्ये कॅशियरचा जॉब करत असल्यामुळे त्यांच्या बॅगमध्ये तितके पैसे होते, जे की मी आता गुपचूप काढून माझ्या बॅगमध्ये ठेवले। नेहमीप्रमाणे काकी किचनमध्ये आवरत असताना मी काकीच्या कपाटातून एक ब्लाऊज घेतलं आणि बॅगमध्ये ठेवलं आणि बाबांकडे निघालो। पण तिथे जाऊन जे काही मी बघितलं ते बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली। माझा या बाबा लोकांवरून विश्वास उडाला, कारण मी जेव्हा त्या अंधारातून एंट्री करायला गेलो रूममध्ये तेव्हा ते बाबा ड्रिंक करत होते आणि त्यांच्या मांडीवर ती मीना बसलेली होती, जी की बाबांना एका मुलाची मैत्रीण म्हणून पाठवलेली होती। आणि ती म्हणत होती की आपण किती सगळ्यांना उल्लू बनवतो, आपल्या या नाटकाला सगळेजण सत्य समजतात। आता तो बाबा तिला म्हणत होता की तू आहे म्हणून तर माझं हे नाटक सक्सेस होतं, नाही तर कुणाला हे खरंही वाटलं नसतं। आता तो हे म्हणत बघ, 10 लाख रुपये घेऊन येत आहे, फसला आपल्या जाळ्यात। एकदा का तेवढे पैसे आपल्याला भेटले की आपण हे काम सोडून दुसऱ्या शहरात निघून जाऊयात, तिकडे त्याचं काहीही हो आपल्याला काहीही घेणं देणं नाही। आता मात्र मला धक्का बसला होता आणि त्याची सच्चाई मला समोरही आली होती, पण मी मला दुसऱ्या लोकांसमोर ती सच्चाई आणायची होती। मला कळालं हा बाबा ढोंगी आहे, यानं फक्त पैशांसाठी असा खेळ खेळला होता, रचला होता। माझे काका बँकेत आणलेले पैसे गायब झाले होते म्हणून खूप टेन्शनमध्ये होते। आता माझ्यावर पोलीस केस होणार, माझ्यावर कारवाई होणार म्हणून ते काकींजवळ रडत होते। काकी त्यांना समजावत होती काहीच होणार नाही, काळजी करू नका। तितक्यातच मी तिथे गेलो आणि म्हणालो, काका तुमचे पैसे माझ्याकडे आहेत, मीच ते घेतले होते आणि ते परत पैसे मी काकांना देऊन टाकले। तेव्हा काका मला म्हणाले, तुला या पैशांची कशासाठी इतकी गरज होती, तुला लागत होते तर तू मागून का घेतले नाहीस। तेव्हा मी काकांना म्हणालो, खूप महत्त्वाचं काम करायला गेलो होतं असं मला वाटलं, पण ते काम चुकीचं होतं ते आता मला समजलं, म्हणून असं लगेचच मी तुमच्याकडे आलो आहे। मी काकींकडे बघितलं आणि म्हणालो, काकी तुम्हाला आठवतं का, तुम्ही मला एकदा मारलं होतं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी तुमचा खूप राग आला होता म्हणून एका बाबांकडे गेलो आणि त्या बाबांनी माझ्याकडून खूप काही पाप करून घेतलं। माझा खूप सारा पैसा लुबडला आणि आजही 10 लाख रुपये त्यांनी माझ्याकडे मागितले, जे मी त्यांना द्यायला गेलो होतो। पण जी सच्चाई तिथे मी बघितली ती बघून मी परतच आपले पैसे घेऊन आलो आणि आता मी कुठल्याही प्रकारच्या बाबांवर विश्वास ठेवणार नाही। काकी माझं चुकलं, तुम्ही माझ्या आईसारख्या होत्या, तरीही मी तुमच्यावर वाईट नजर ठेवली, पण हे सगळं माझ्या बदल्यापोटी झालं होतं, म्हणून मला खरंच माफ करा। हा एक मदत करा फक्त त्या ढोंगी बाबाला पोलिसांच्या हवाली करण्यासाठी, कारण तो बाबा खूप लोकांचे स्वप्न उद्ध्वस्त करत असेल, काही खरं नसतं त्यांचं। लगेचच माझ्या काकांनी पोलिसांना फोन लावला आणि पोलीस तिथे हजर झाले आणि त्या ढोंगी बाबाला आणि त्याच्या त्या मीनाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघून गेले। मी फक्त शांतपणे सगळं बघतच होतो। मी माझ्या काकींकडे बघितलं आणि तिची माफी मागितली आणि काकीला म्हणालो की मला माफ कर, की आज नंतर असं कधीच होणार नाही। काकांनाही मी माझी माफी मागितली, काकांना तर काय बोलावं कळतच नव्हतं, कारण माझं वय तसंच होतं, मी चुकीचा नव्हतो पण परिस्थितीने मला तसं बनवलं होतं। मला वाईट वळण लागायला लागलं होतं, म्हणूनच आता मी स्वतःकडे लक्ष देत आहे, वाईट विचार करत नाही, वाईट काहीच बघत नाही आणि मला काहीही गोष्टींचा फरकही पडत नाही, कारण मी चांगला आहे तर आहे आणि मी वाईटाशी वाईटही आहे। मी आता माझ्या काकीचा विषय सोडून दिला आहे आणि चांगलं शिक्षण घेत आहे, जेणेकरून मला काकींसारखीच सुंदर बायको मिळावी आणि बाकी मी माझ्या आयुष्यात खुश आहे। तुम्हीही तुमच्या आयुष्यात नेहमीच खुश रहा अशी आशा व्यक्त करतो। या स्टोरीचं तात्पर्य फक्त एकच आहे, आपल्या मर्यादा ह्या कधीच विसरायच्या नसतात, लहान मोठं बघूनच विचार करूनच बोलायचं असतं। एकदा आयुष्य उद्ध्वस्त झालं तर परत ते सावरायला खूप वेळ लागतो।
घरात जेव्हा वाढते वयाची मुलं असेल तेव्हा त्यांना समजावून सांगा, त्यांच्यासोबत मनमोकळं बोला, त्यांच्या मनातील प्रश्न जाणून घ्या आणि त्यांची उत्तरे सोप्या भाषेत त्यांना द्या. मुलं वाईट वळणाला जात असेल तर लगेचच त्यांना सांभाळा. त्यांना काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते तुमच्या सोप्या भाषेत त्यांना समजेल असं सांगा. चला, ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, शेजारील बेल आयकॉन बटन दाबायलाही अजिबात विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित रहा, खुश रहा. धन्यवाद.